आज 10 मार्च 2024, चला पोया शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या। बांबू हे बहुउद्देशीय झाड असून त्यांच्या लागवडीतून उपजीविकेच्या अनेक संधी उपलब्ध होतात। बांबूपासून बनवण्यात येणाऱ्या विविध वस्तूंमुळे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतात, त्यामुळे बांबू मूल्यवर्धन केंद्राद्वारे येथे बांबूपासून अनेक गोष्टी बनवण्यात येणार आहे। तसेच बांबूपासून बनवल्या जाणाऱ्या वस्तूचे प्रशिक्षण देखील देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे। ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना विविध फायदे मिळवण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड देण्यात आले, परंतु या कार्डच्या माध्यमातून कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांचा बँकेकडून बरेच अडथळे निर्माण व्हायचे। यावर केंद्राकडून नवीन कल्पना काढल्याने होणारे अडथळे आता कमी होण्याची शक्यता या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेली आहे। पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दरवर्षी 6,000 रुपये 3 हप्त्यामध्ये दिले जातात। गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजनेच्या 16व्या हप्त्यातील 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केले आहे। सर्व शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत नाही। पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटीच्या या ठिकाणी पूर्तता करणे आवश्यक आहे। तर या ठिकाणी तुम्ही पीएम किसान योजनेला ई-KYC केलं नसेल तर ई-KYC करून घ्या। तुमचा खाता क्रमांक अपडेट करा। बँक पासबुक बरोबर आहे का ते पहा। पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। केंद्रीय कृषी मंत्री मुंडा अर्जुन यांनी देशभरातील शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी नवीन कृषी एकात्मिक आदेश आणि नियंत्रण केंद्राचे उद्घाटन केले आहे। याद्वारे शेतकऱ्यांना शेतीची संबंधित माहिती मिळणार आहे। शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी मंत्रालयाचा हा नवा प्रयत्न असल्याचं केंद्रीय मंत्री म्हणाले। पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। राज्यातील महायुती सरकारने घेतलेला प्रत्येक निर्णय हा सर्वसामान्य व्यक्तीला डोळ्यासमोर ठेवून घेतलेला आहे, त्यामुळे शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला, विद्यार्थी यांच्या आयुष्यावर परिणाम करणारे अनेक निर्णय घेतले असल्याचं मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी यावेळेस म्हटलेलं आहे। तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा।